दिल्लीतील संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. 380 दिवसानंतर शेतकरी आंदोलन अखेर संपलंय. शेतकऱ्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचं म्हणण्यात येत आहे. 15 जानेवारीला शेतकऱ्यांनी पुन्हा बैठक घेण्याचं ठरवलंय. 380 दिवसानंतर शेतकरी आंदोलन संपलंय. शेतकरी किसान मोर्चानं 15 जानेवारीला शेतकऱ्यांची पुन्हा बैठक होणार असल्याचं म्हटलंय. शेतकऱ्यांच्या बलिदानाचा हा विजय असल्याचं किसान मोर्चाचं म्हणणं आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत तसंच इतर मागण्यांसाठी दिल्लीसह सिंघू सीमेवर गेल्या 380 दिवसांपासून संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन सुरू होतं. केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही हे आंदोलन सुरूच होतं. शेतमालाला हमी भाव देण्यासाठी कायदा करावा, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसंच आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात यावी, या मागण्यांवरती आंदोलक ठाम होते. त्यानंतर सरकारसोबत चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीनं 5 सदस्यीय समिती नेमण्यात आली. त्यानंतर अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. नेतृत्व किया, आने वाला दिन में भी इसको आगे बढ़ाने का काम करेंगे.